आयडेंटिटी कार्ड डिझाईन कसं करायचं हे बघितलेलं आहे आणि एक सिंगल आयडेंटिटी कार्ड डिझाईन कसं करायचं हे बघितलं. पण बऱ्याच वेळेला आपल्याला काय करायचं असतं, एका वेळेस सगळ्या स्टुडंटचे आयडेंटिटी कार्ड तयार करायचे असतात. तर अशा वेळेस आपण कमी वेळेत सगळे आयडेंटिटी कार्ड एका वेळेस तयार कसे करायचे हे बघणार आहोत. म्हणजे तुम्हाला एकाच पेजवरती सगळे येतील. जर तुम्ही सिंगल सिंगल पेजवरती एक एक आयडेंटिटी कार्ड प्रिंट करायला लागला तर ते शक्य नाहीये आणि विनाकारण तुमचा जो पेपर आहे तो पण वाया जाणार आहे. तर त्यासाठी आपण असं करू शकतो की एका पेजवरती मॅक्झिमम आयडेंटिटी कार्ड बसवू शकतो आणि एका प्रिंट मध्ये तेवढे स्टुडंटचे आयडेंटिटी कार्ड तयार करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला हे आयडेंटिटी कार्ड तयार करण्यासाठी प्रत्येक स्टुडंटचा डेटा लिहायची गरज नाही प्रत्येक ठिकाणी. तर तो डेटा न लिहिता आपल्याला कशा पद्धतीने हे तयार करता येईल तर ते आपण बघणार आहे. तर त्यासाठी आपण पहिल्यांदा वर्ड मध्ये जाऊया. याच्यासाठी आपण मेलमर्ज कमांडचा वापर करणार आहोत. तर मी पहिली स्टेप काय केली ती तुम्हाला इथं दाखवते. तर आपण काय करणार आहे, पहिल्यांदा ज्या स्टुडंटचा आपल्याला डेटा हवा आहे, ज्या स्टुडंटचा आयडेंटिटी कार्ड बनवायचं आहे, त्याच्यासाठी मी एक एक्सेल मध्ये फाईल तयार केले. तर मी इथे एक्सेल मध्ये जाते. हे पाय, एक्सेल मध्ये मी एक फाईल तयार केली आणि या फाईल मध्ये मी काय काय डेटा लिहिलेला आहे पा, जो मला आयडेंटिटी कार्ड मध्ये हवा आहे तो डेटा मी इथं टाईप केलेला आहे. जसे की रोल नंबर, रोल नंबर म्हणजे इथं आयडी नंबर आहे तो आयडी नंबर. त्याच्यानंतर आयडी नंबर मी सिक्वेन्सली घेतलेले आहेत. त्यानंतर स्टुडंटचे नेम लिस्ट आपण तयार केलेली आहे. त्यानंतर ऍड्रेस, मोबाईल नंबर आणि कोर्स, अशा पद्धतीने मी हे स्ट्रक्चर तयार केलेले आहे. आता हे आपल्याला तयार केल्यानंतर काय करायचंय की फाईल आधी सेव्ह करायचे. पहिला आपण एक्सेल मध्ये फाईल तयार करणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपल्याला ज्या स्टुडंटचा आयडेंटिटी कार्ड तयार करायचा आहे त्या स्टुडंटचा आपण डेटाबेस तयार करून घेतलेला आहे एक्सेल मध्ये. आता ही फाईल सेव्ह करायची आहे आणि ही फाईल न विसरता क्लोज करायची आहे, कारण ही ओपन असता कामा नये. तर ही फाईल आपल्याला क्लोज करायची आहे. झाली बघा, पहिली फाईल आपण एक्सेल मध्ये तयार केली ज्याच्यामध्ये आपण डेटा टाईप करून ठेवलेला आहे. आता जाऊ आपण वर्ड मध्ये. हे पहा, वर्ड मी ओपन केलेला आहे. आता वर्ड मध्ये आपल्याला काय करायचंय पा, आता वर्ड मध्ये आपल्याला ते आयडेंटिटी कार्ड डिझाईन करायचे आहेत. तर डिझाईन करण्यासाठी आपल्याला एका पेजवरती व्यवस्थित सगळे आयडेंटिटी कार्ड बसणं एक गोष्ट गरजेची आहे आणि दुसरी म्हणजे प्रत्येक स्टुडंटचा डेटा हा ऍटोमॅटिक तिथं फिल व्हायला पाहिजे. तर मला प्रत्येक वेळी टाईप करायचं नाहीये कारण मी एक्सेल मध्ये डेटाबेस तयार केलेला आहे. तर या दोन स्टेप करण्यासाठी आपण मेलमर्ज टॅब वरती क्लिक करायचंय. इथं जायचंय मेलमर्ज वरती, मेलिंग टॅब दिलेला आहे पा, त्याच्यावरती क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर इथं स्टार्ट मेलमर्ज ऑप्शन आपल्याला बघायला मिळतो. तर या स्टार्ट मेलमर्ज वरती क्लिक करायचंय. याच्यामध्ये आपल्याला लेबल्स हा ऑप्शन बघायला मिळतो. तर लेबल्स वरती आपण क्लिक करणार आहे. वर्ड आपल्याला तयार काही लेबल्स देत असतं. इथं जर तुम्ही लेबलची लिस्ट बघितली तर तुम्हाला लेबल वेंडर्स आहेत तर त्याच्यातून तुम्ही लेबल घेऊ शकता. पण आता आपल्याला आपल्या पद्धतीनं लेबल डिझाईन करायचं आहे कारण आपल्याला ज्या साईजचं आयडेंटिटी कार्ड बनवायचं आहे त्या साईजचं लेबल म्हणजे ते टेबल तयार व्हायला पाहिजे. तर त्यासाठी आपण काय करणार आहोत, आपल्या पद्धतीनं तयार करण्यासाठी इथं न्यू लेबल वरती आपण क्लिक करू शकतो. आता मी इथं ऑलरेडी बनवलेलं आहे आयडी कार्डचं, तर मी याला एडिट करून दाखवते की कशा पद्धतीने बनवायचंय. तर त्यासाठी आपण जाऊ डिटेल्स वरती. आता डिटेल वरती गेल्यानंतर इथं तुम्हाला पूर्ण दिसत आहे कशा पद्धतीनं स्ट्रक्चर आहे. तर बघा काय काय दिलेलं आहे. इथं हे पेज आहे, बाहेरचे आउटलाईन म्हणजे पेज. सेंटरला जो रेक्टॅंगल, राऊंडेड रेक्टॅंगल दिसतोय ते म्हणजे आपलं आयडेंटिटी कार्ड असणार आहे. आता इथं पहिली स्टेप काय आहे की आपल्याला हे सगळं मार्जिन सेट करायचं आहे जेणेकरून आपल्याला आपल्याला ज्या साईजचं आयडेंटिटी कार्ड पाहिजे त्या साईजचं तयार होईल. तर पहिली स्टेप येणार आहे ते म्हणजे टॉप मार्जिन. टॉप पासून मार्जिन किती असायला पाहिजे ते इथं आपल्याला सेट करायचं आहे. म्हणजे आयडेंटिटी कार्डचं सुरुवात जिथून होणार आहे तर तो स्पेस आपण सेट करणार आहे, टॉप मार्जिन. त्यानंतर साईड मार्जिन, हे टॉपचं मार्जिन आणि हे साईडचं मार्जिन, हे दोन्ही सेट करायचे. आता हे मी 0.5 0.5 इतके सेट केलेले आहेत. जर लेबलची साईज खूप जास्त असेल तर 0.2 इंच सेट केलं तरी सुद्धा चालेल आणि जर लेबलची साईज जास्त कमी असेल तर मार्जिन जास्त सेट केलं तरी चालेल.
इथं मी 0.5 आणि 0.5 इतकं सेट केलेलं आहे. त्यानंतर विचारलेलं आहे लेबल हाईट, लेबलची हाईट किती असायला पाहिजे. तर लेबलची हाईट ही आपण काल बघितली होती पा की आपण 3.3 एवढी हाईट घेतली होती आणि 2.1 एवढी विड्थ घेतली होती. पण आता इथं आपल्याला हॉरिझॉन्टल बनवायचं आहे. काल आपण व्हर्टिकल बनवलं होतं, आज आपल्याला हॉरिझॉन्टल बनवायचं आहे. मग आता हॉरिझॉन्टल बनवण्यासाठी आपण काय करणार, फक्त जे युनिट आहे ते चेंज करणार. तर डायमेन्शन चेंज केलं, हाईट जी होती ती विड्थला टाकली आणि विड्थ जी होती ती हाईटला टाकली. लेबलची हाईट होणार आहे 2.1 आणि विड्थ होणार आहे 3.3. हे पहिले चार झाले. आता त्याच्यानंतर आहे व्हर्टिकल पिच, जो खूप महत्वाचा आहे. व्हर्टिकल पिच म्हणजे काय की सेकंड लेबल, सेकंड आयडेंटिटी कार्ड ते किती स्पेस नंतर यायला पाहिजे, म्हणजे या पहिल्या लेबल नंतर लगेचच यायला पाहिजे का थोडा स्पेस सोडून पाहिजे. तर शक्यतो हे लगेचच जोडूनच घेतलं जातं. तर त्यासाठी इथं आपल्याला व्हर्टिकल पिच जितकं लेबल हाईट आपण सेट केलेलं आहे तितकं सेट करायचं आहे. इथं 2.1 आहे तर मी इथं सुद्धा 2.1 सेट केलेलं आहे, म्हणून इथं आपल्याला दोन्ही जॉईंट झालेले दिसत आहेत. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा ऑप्शन विचारलाय नंबर अक्रॉस. नंबर अक्रॉस म्हणजे हॉरिझॉन्टली किती आयडेंटिटी कार्ड बसणार आहेत, किती लेबल्स बसणार आहेत. तर हॉरिझॉन्टली दोनच बसणार आहेत, तर इथं नंबर अक्रॉस 2 ए. त्यानंतर हॉरिझॉन्टल पिच, हॉरिझॉन्टल पिच याचा अर्थ काय, इथं व्हर्टिकल जसं आपण सेकंड लेबल साठी डिस्टन्स दिलं तसंच हॉरिझॉन्टली डिस्टन्स किती लागणार आहे ते द्यायचं. आता हॉरिझॉन्टल डिस्टन्स म्हणजे हॉरिझॉन्टल पिच कसा द्यायचा, तर पहिलं लेबल हे पाहिजे इथं दिलेलं आहे. हॉरिझॉन्टल पिच कसा मोजायचा, पहिलं लेबल इथून सुरू झालेलं आहे ते इथं संपलेलं आहे, हा टोटल विड्थचा स्पेस आहे आपल्याकडे 3.3. मध्ये आपल्याला किती स्पेस हवा आहे तो तिथं ऍड करायचा आहे. तर मी इथं 0.2 इंच इतका ऍड केलेला आहे, कारण तो सेपरेट असावा, कट करायला सोपं जावं यासाठी. तर इथं आपण काय केलं, 0.2 इतका सेट केला. तर ते किती झालं बघा, 0.3.3 प्लस 0.2 3.5 इतकं होईल ते. त्यामुळे सेकंड जे लेबल असणार आहे ते बरोबर 3.5 इंच वरती असणार आहे. व्हर्टिकल साठी पण आपण तसं सेट करू शकतो, अगदी थोडा स्पेस हवा असेल तर इथं 2.2 पण आपण सेट करू शकतो. हे पहा मी इथं 2.2 सेट करते, तर 2.2 सेट केलं तर थोडासा स्पेस येईल. हे पहा इथं थोडासा स्पेस आपल्याला ऍड झालेला दिसत आहे. तर अशा पद्धतीने आपण ऍड सुद्धा करू शकतो, म्हणजे व्हर्टिकली पाहिजे असेल व्हर्टिकली, हॉरिझॉन्टली पाहिजे असेल तर हॉरिझॉन्टली. आता त्याच्यानंतर आहे नंबर डाऊन. जसं आपण हॉरिझॉन्टली किती बसणार हे सांगितले एक आणि दोन, तसं व्हर्टिकली एका पेज वरती लेटर साईजच्या पेपर वरती किती बसणार हे तुम्ही इथं देऊ शकता. कंपल्सरी असं काही नाहीये की आपल्याला एक्झॅक्टच काउंट द्यायला पाहिजे. तुम्ही 2 काउंट दिला तर 2 तयार होतील, टॅप की प्रेस करून आणखीन तुम्ही तयार करू शकता. तर मी इथं सेट करते बघा 4. नॉर्मली 4 आपले बसतील एक्झॅक्ट, एक्स्ट्रा जे आपल्याला पाहिजे असतील तर आपण ते ऍड पण करू शकतो नंतर. एवढे सेटिंग केल्यानंतर आपल्याला ओके बटनवर क्लिक करायचं आहे. तर इथं आपण तयार केलेला आयडेंटिटी कार्डचा जो साईज आहे लेबलचा तो आलेला आहे. हा आल्यानंतर काय करायचंय, याला सिलेक्ट करायचं आहे आणि ओके बटनवरती क्लिक करायचं. हे पहा ओके झालेलं आहे. इथं तुम्हाला दिसत आहे टेबल इन्सर्ट झालेलं आहे, पण या टेबलला बॉर्डर नसल्यामुळे हे लक्षात येत नाहीये. तर इथं पूर्ण टेबल सिलेक्ट करण्यासाठी या प्लस बटनवरती क्लिक करायचं आहे. डिझाईन मध्ये जायचं आहे, बॉर्डर मध्ये जायचं आहे आणि ऑल बॉर्डर्स वरती क्लिक करायचं आहे. हे पण आपलं तयार झालेलं आहे. हे टेबलच आहे. या टेबलमध्ये आपण जेवढे सांगितले होते हॉरिझॉन्टली 2 आणि व्हर्टिकली 4, तर व्हर्टिकली 4 आलेले. आणि हॉरिझॉन्टली आपण इथं स्पेस दिला होता तर तो स्पेस पण आपल्याला इथं दिसत आहे. आता आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे, आयडेंटिटी कार्ड डिझाईन करायचं आहे. डिझाईन करताना आपण एकच डिझाईन करणार आहोत, बाकीच्या ऑटोमॅटिक रिफ्लेक्ट होणार आहे. आता डिझायनिंग कडे जाऊ आपण. डिझायनिंग साठी आपण जाऊ पीडीएफ फाईल मध्ये. पहिली स्टेप आहे पा, वरती आपल्याला बॉर्डर म्हणजे इन्स्टिट्यूटचं नाव दिसत आहे आणि त्याच्या साईडला आपल्याला बॉक्स दिसत आहे. तर सेम त्या पद्धतीने आपण डिझाईन करू. इन्सर्ट मध्ये जाऊया, शेप्स मध्ये जाऊया आणि इथं आपण रेक्टॅंगल शेप सिलेक्ट करूया आणि इथं एक रेक्टॅंगल ड्रॉ करू. हे पा अशा पद्धतीने मी रेक्टॅंगल ड्रॉ केलं.
ड्रॉ केल्यानंतर त्याच्यामध्ये जो कलर आहे तो आपण चेंज करू, डार्क रेड मी सेट करते आणि प्लस शेडिंग मध्ये जाऊ आपण, ग्रेडियंट मध्ये जाऊ आणि इथे ग्रेडियंट शेड सेट करू। हे अशा पद्धतीने सेट केलेले आहे। शेप आउटलाइन आपल्याला नको आहे त्यामुळे नो आउटलाइन करू, तर ती ऑटोमॅटिक निघून जाईल। आता हा शेप तयार झालेला आहे, याच्यावरती आपल्याला टेक्स्ट लिहायचा आहे, तर पुन्हा आपण इन्सर्ट मध्ये जाऊया, वर्ड आर्ट वरती क्लिक करूया आणि एक सिंपल वर्ड आर्ट इन्सर्ट करूया। हे पहा इन्सर्ट झालेले, इथं आपण आता नाव टाइप करू श्री साई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी। टाइप करून झाल्यानंतर सिलेक्ट करायचंय, त्याचा जो शॅडो इफेक्ट आहे तो काढून टाकायचाय आणि फोन टॅब मध्ये जायचंय, बोल्ड करायचंय त्याला, त्याची फॉन्ट साईज कमी करायची आहे, एका लाईन मध्ये बसेल इतकी फॉन्ट साईज असायला हवी आणि फॉन्ट कलर व्हाइट। अशा पद्धतीने सेट होईल। अजून थोडी कमी करू आपण, एका लाईन मध्ये बरोबर आपल्याला सेट करायचे, तर त्यासाठी बरोबर रेक्टॅंगल तेवढा साईजचा तुम्ही सेट कर। इथं मी 13 फॉन्ट साईज सेट करते, तर ती लाईन मध्ये बरोबर सेट होईल। हे पाय एक शेप आपण तयार केलेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला ऍड्रेस पण टाकायचा आहे, तर इन्सर्ट मध्ये जाऊया आपण, शेप्स मध्ये जाऊन रेक्टॅंगल शेप टेक्स्ट बॉक्स सिलेक्ट करूया आणि त्याच्यामध्ये ऍड्रेस आपण टाईप करू, सुदर्शन कॉलनी टेमलाईवाडी कोल्हापूर -416005। तर बघा ऍड्रेस टाईप केलेला आहे, सिलेक्ट करू तो ऍड्रेस, त्याच्यानंतर त्याच्यामधला फिल कलर काढून टाकू, आउटलाईन कलर सुद्धा काढून टाकू, होम टॅब वरती जायचंय, बोल्ड करायचंय आणि त्याचा फॉन्ट कलर जो आहे तो येल्लो सेट करायचाय, रेड वरती तो बरोबर एक्झॅक्ट दिसेल, थोडा चेंज असावा, सेम नको आहे म्हणून आपण चेंज केले। साईज थोडी कमी करू जेणेकरून ऍड्रेस बरोबर सेट। हे पाहू शकतो, याचा फॉन्ट सुद्धा आपण चेंज करू शकतोय, इथं सेट करते असं। हे पहा अशा पद्धतीने सेट झालेलं आहे। हे दोन्ही रेक्टॅंगल एकसारखे करण्यासाठी, टेक्स्ट बॉक्स एकसारखे बरोबर अलाइन करण्यासाठी सिलेक्ट करायचे, फॉर्मॅट मध्ये जायचंय, अलाइन मध्ये जायचंय आणि अलाइन सेंटर करायचं, तर ते बरोबर सेंटरला येत। हे पहा आपलं एक शेप आणि त्याच्यामधला डेटा सगळा टाईप करून झालेला आहे। आता त्यानंतर काय करायचंय पहा, इथं आपल्याला आय डी कार्ड असं लिहायचंय आणि त्याच्या खाली डिटेल्स लिहायचे आहेत, तर त्यासाठी पुन्हा आपण इन्सर्ट मध्ये जाऊया, हा शेप थोडा आणखीन छोटा करू आपण, कारण आपल्याला बाकीचा पण डेटा बसवायचा आहे। हे पहा अशा पद्धतीने सेट केलं, पुन्हा इन्सर्ट मध्ये शेप्स मध्ये जाऊया आपण आणि राउंडेड असणारा जो शेप आहे फ्लो चार्ट टर्मिनेटर तो सिलेक्ट करून इथं ड्रॉ करा। हे पहा असा बरोबर सेंटरला ड्रॉ करा। त्याच्यानंतर शेप फिल मध्ये जाऊया आणि त्याला एक ऑरेंज शेड, डार्क कोणताही शेड आपण इथं फिल करूया। आउटलाईन आता इथं आपण जी हवी आहे ती तुम्ही देऊ शकता, जसं की इथं आपण थोडी वेगळी आउटलाईन देऊ। हे पहा मी ऑरेंज आउटलाईन सेट केलेली आहे। याच्यामध्ये आपल्याला टेक्स्ट लिहायचंय, तर त्यासाठी इन्सर्ट शेप्स टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करू, टेक्स्ट बॉक्स साईडला ड्रॉ करायचंय आणि त्यात लिहायचंय आय डी कार्ड, सिलेक्ट करायचं ते टेक्स्ट, त्यानंतर शेप फिल त्यातला काढून टाका, शेप आउटलाईन काढून टाका, पुन्हा होम टॅब मध्ये जायचंय, बोल्ड करायचंय आणि त्याचा फॉन्ट कलर व्हाईट सेट करायचा आहे आणि त्याला उचलून आणून इथं बरोबर सेट करायचं, त्याला सेंटर अलाइनमेंट द्या म्हणजे बरोबर सेंटरला सेट। हे पहा अशा पद्धतीनं सेट झालेला आहे। तर ही आपण स्टेप कम्प्लीट केलेली आहे। हे दोन्ही स्टेप सिलेक्ट करून थोडेसे या साईडला मी ड्रॅग करते। त्यानंतर इथं आपल्याला डेटा लिहायचा आहे, तर डेटा लिहिताना कोणताही शेप इन्सर्ट करायचा नाहीये। काय इन्सर्ट करायचा नाही, कारण तो आपल्याला मेलमर्जचा वापर करून एडिट करायचा आहे, तर त्यासाठी काय करायचं, इथं क्लिक करायचं, दोन वेळा क्लिक करायचं, कर्सर तिथं येईल, कर्सर आल्यानंतर इथं लिहायचं आय डी नंबर, टॅब द्या, सॉरी तर टॅब देऊन चालणार नाही, स्पेस द्या थोडासा आणि एंटर करा। आता इथं थोडं स्पेस येत नाहीये, पाच जोडूनच येत आहे, तर आपण इथं
लेआउट टैब वरती जाऊया आणि इथे तुम्हाला सेल मार्जिन ऑप्शन मिळतोय, याच्यावरती आपण क्लिक करूया। इथे आपल्याला लेफ्ट मार्जिन दिसत आहे, खूपच कमी आहे, थोडंसं जास्त मी सेट करते। हे लेफ्ट मार्जिन म्हणजे या टेक्स्ट पासून या लाइन पासून टेक्स्ट चा स्पेस किती असायला पाहिजे तो सेट करू शकता। हे पहा, थोडासा स्पेस इथे ऍड झालेला आहे, वरचा शेप थोडासा चेंज झालेला आहे, तो थोडासा सेट करू। हे पहा, इथे आता थोडा स्पेस अजून आपल्याला ऍड झालेला दिसत आहे। त्याच्यानंतर पुढचा अजून थोडासा ऍड करू आपण, पुन्हा सेल मार्जिन मध्ये जाऊ, अजून थोडासा आपण ऍड करू। हे पहा, इथे ऍड झालेला दिसत आहे, अशा पद्धतीने सेट केलं। आता दुसरं लिहायचंय बघा, त्याच्यानंतर आयडी कार्ड नंतर नेम, कोर्स आणि मोबाईल नंबर आणि ऍड्रेस। तर इथं टाईप करू आपण नेम, स्पेस द्यायचा आहे, बरोबर त्या कोलनच्या खाली कोलन यायला पाहिजे, एंटर। त्याच्यानंतर कोर्स, त्यानंतर मोबाईल नंबर, त्यानंतर ऍड्रेस। इथं थोडासा स्पेस आपण वाढवू। हे पण अशा पद्धतीने सेट केलेलं आहे। आता हे सगळं टेक्स्ट कंट्रोल कीचा वापर करून सिलेक्ट करायचं आहे आणि याला बोल्ड करायचं, बोल्ड केलेलं आहे। लाईन स्पेसिंग थोडस वाढवू, त्याच्यातलं आपण 1.15 सेट केलं मी। तर अशा पद्धतीनं सेट होईल। इथं आपण बॉटमला सुद्धा एक बॉर्डर पट्टी पण ऍड करू शकतो, इन्सर्ट, शेप्स, टेक्स्ट बॉक्स आणि एक छोटीशी पट्टी इथं आपण ऍड करू। हे पाहा, त्याचा आउटलाईन कलर काढून टाका आणि फिल कलर मात्र सेम वरती जो रेड दिलेला आहे तशाच पद्धतीचा द्या। ग्रेडियंट शेडेड कलर इथं तुम्ही देऊ शकता, रिवर्स डायरेक्शन मध्ये द्या म्हणजे तो दिसायला व्यवस्थित दिसेल। ही अप डायरेक्शन आहे, इथं आहे डाऊन डायरेक्शन, अशा पद्धतीनं सेट होईल। आता इथं आपण डेटा ऍड करणार आहोत, इथं आपल्याला फोटो ऍड करायचा आहे। पुन्हा इन्सर्ट मध्ये जाऊया आपण, शेप्स, टेक्स्ट, एक रेक्टॅंगल सिलेक्ट करूया आणि इथं रेक्टॅंगल ड्रॉ करू। अशा पद्धतीनं रेक्टॅंगल येईल, त्याच्यामध्ये आपल्याला लिहायचंय फोटो, त्यातला फिल कलर आपण काढून टाकू, लाईट ग्रे शेड देऊ, आउटलाईन कलर त्याला ब्लॅक देऊ आणि त्याच्यामध्ये असं टाईप करू फोटो। व्हाईट आहे त्याच्यामुळे दिसत नाहीये, सिलेक्ट करा, होम टॅब मध्ये जाऊन फॉन्ट कलर ब्लॅक करा आणि बोल्ड करा। हे पाहिजे तो फोटो चिटकवला जाईल जो काय असेल ते। आणि इथं आता स्टॅम्प साठी आपल्याला काय करायचंय, सिग्नेचर साठी लिहायचंय, तर त्यासाठी इन्सर्ट, शेप्स, टेक्स्ट बॉक्स, इथं एक टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करू आपण, त्याच्यामध्ये फॉन्ट साईज कमी करू आधी आणि इथं लिहू आपण इन्स्टिट्यूट स्टॅम्प, इन्स्टिट्यूटचा स्टॅम्प येईल इथं। तर त्यासाठी सिलेक्ट करायचंय फॉर्मॅट, शेप फिल, नो फिल, शेप आउटलाईन, नो आउटलाईन, थोडीशी हाईट वाढू, टेक्स्ट व्यवस्थित दिसेल। पुन्हा होम टॅब मध्ये जायचंय आणि त्याला बोल्ड करायचंय अशा पद्धतीने। याची अप्पर केस तुम्ही जे आहे ती काढून टाकून कॅपिटलाइज इच वर्ड केला तर ते बरोबर सेट होईल आणि सेंटर अलाइनमेंट केला तर बरोबर सेंटरला येईल। बघा, अशा पद्धतीने आपण हा सेट पूर्ण तयार केलेला आहे। आता आपल्याला जो डेटा ऍड करायचा आहे तो आपण इथं ऍड करत जाणार, म्हणजे ऍक्च्युअली जो डेटा आपल्याला हवा आहे तो आपण इथं ऍड करणार। तर त्यासाठी पहिल्यांदा मी ही एक फाईल जी बनवलेली ही सेव्ह करून घेते। फाईल मध्ये जाते, सेव्ह ऍज वरती क्लिक करते आणि मी इथं आयडी कार्ड कार्ड्स, ओके। तर बघा, ही फाईल तयार झालेली आहे। आता इथं जाऊ आपण मेलिंग टॅब मध्ये। मेलिंग टॅब मध्ये गेल्यानंतर इथं आपल्याला डेटा घ्यायचा आहे जो एक्सेल मध्ये आपण टाईप केलेला होता बघा, तर तो कसा ऍड करायचा ते बघू आपण। तर त्यासाठी जाऊ आपण सिलेक्ट रेसिपियंट वरती, यूज अँड एक्झिस्टिंग लिस्ट वरती क्लिक करायचंय, कारण ऑलरेडी लिस्ट आपण बनवलेली आहे। लिस्ट मी डेस्कटॉप वरती ठेवलेली आहे त्यामुळे डेस्कटॉप सिलेक्ट करते आणि इथून ती फाईल मी सिलेक्ट करते जी फाईल मी बनवलेली होती आणि मी तिला ओपन करते। ओपन केल्यानंतर कोणत्या शीट मधला डेटा आहे असं विचारत आहे, तर शीट 1 आहे, तर तो सिलेक्ट करू आपण आणि ओके बटन वरती क्लिक करू। हे पहा, ऍटोमॅटिक इथं न्यू रेकॉर्ड आलेला आहे। आता इथं आपण क्लिक करू आणि इन्सर्ट मर्ज फील्ड मध्ये जाऊन फील्ड ऍड करायचे आहेत, म्हणजे काय, आयडी नंबर ऍटोमॅटिक यायला पाहिजे म्हणून इथं मी आयडी नंबर घेतलं
इथ स्पेस देऊ थोडासा, इथ आपण पुन्हा नेम ऍड करू, त्यानंतर कोर्स, हे पहा कोर्स, त्यानंतर इथ थोडासा स्पेस जास्त झालेला आहे, हे पहा स्पेस देऊ आणि इथ ऍड करू आपण मोबाईल नंबर आणि इथ येईल ऍड्रेस। हे पहा अशा पद्धतीने मी ऍड केलेला आहे डेटा, एकाच डेटा साठी मी फक्त ऍड केलेला आहे। आता अपडेट लेबल या बटन वरती क्लिक करू आपण, हे पहा ऑटोमॅटिक आलेले आहेत, डेटा आलेला नाही आहे। प्रिव्ह्यू बटन वरती क्लिक करू आपण, हे पहा प्रत्येकाचा डेटा आपल्याला दिसत आहे। मी फक्त अपडेट बटन वरती क्लिक केलंय, अपडेट लेबल केल्यानंतर हे ऑटोमॅटिक सगळं जे मी बनवलेला डेटा होता, आयडेंटिटी कार्डचं जे डिझाईनिंग सगळं बनवलं होतं, ते ऑटोमॅटिक प्रत्येक सेलमध्ये आलेला आहे, रिफ्लेक्ट झालेला आहे। प्लस जेव्हा तुम्ही प्रिव्ह्यू रिझल्ट वरती क्लिक करता, तेव्हा ऑटोमॅटिक हे सगळे तयार झालेले दिसतात। टोटल 8 तयार झालेले आहेत, SS08 या आयडेंटिटी कार्ड नंबर पर्यंत तयार झालेले आहेत। याच्या पुढचे जर बनवायचे असतील तर ते कसे बनवायचे, तर जस्ट टॅप की प्रेस करायची। हे पहा मी टॅप की प्रेस केली, इथं मी सेलमध्ये या सेलमध्ये क्लिक केलं आणि टॅप की प्रेस केली तर रो 1 ऍड झालेला आहे। पहा इथं मी फक्त अपडेट लेबल वरती क्लिक करते, हे पहा त्याच्या पुढच्या ऑटोमॅटिक तिथं आलेले आपल्याला दिसतील। असे तुम्ही फक्त टॅप की प्रेस करून अपडेट करून ऍड पण करू शकता। तर बघा आपण आजच्या सेशनमध्ये आयडेंटिटी कार्ड तयार कसे करायचे आणि मेलमर्ज कमांडचा वापर करून आयडेंटिटी कार्ड, मल्टिपल आयडेंटिटी कार्ड तयार कसे करायचे हे बघितलेलं आहे।